नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 7वी गणित या विषयातील घातांक या चॅप्टर मधील सराव संच 27 बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे, सोपे रूप द्या। आपल्याला खाली काही घातांकित संख्या दिलेल्या आहेत, या घातांकित संख्यांना सोपे रूप द्यायचे आहे। बघा, त्यासाठी आपल्याला नियम लक्षात ठेवायचा आहे। ए चा घातांक m गुणिले ए चा घातांक n बरोबर ए चा घातांक m अधिक n। जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धन पूर्णांक असतील तर अशा घातांकित संख्येचा गुणाकार दिला असेल तर ए चा घातांक m अधिक n। म्हणजेच काय करायचं आहे, पाया लिहून आपल्याला घाताघाताची बेरीज करायची आहे। बघा, हा नियम इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। उदाहरण क्रमांक एक आहे, 7 चा घातांक 4 गुणिले 7 चा वर्ग दिलेला आहे। बघा, इथे पाया समान आहे, पाया समान लिहून घ्यायचा आहे आणि या घातांकित संख्येचा गुणाकार आहे। पाया लिहिलेला आहे 7 आणि घातांक आहे 4 अधिक 2 बरोबर 7 चा घातांक 4 आणि 2 6। हे आपलं सोपं रूप आहे, म्हणजेच 7 चा चौथा घात गुणिले 7 चा वर्ग बरोबर 7 चा घातांक 6। त्यानंतर बघा, उदाहरण क्रमांक 2 आहे, -11 चा घातांक 5 गुणिले -11 चा घातांक 2। इथे बघा, पाया समान आहे, -11 काय करायचं आहे, घाताघाताची बेरीज, म्हणजेच -11 चा घातांक 5 आणि 2 7। त्यानंतर 6/7 6/7 चा घन गुणिले 6/7 चा घातांक 5 काय करायचं आहे, 6/7 चा घातांक 3 अधिक 5। म्हणजेच उत्तर काय येईल, 6/7 चा घातांक 8। त्यानंतर बघा, उदाहरण क्रमांक 4 आहे, -3/5 चा घातांक 5 गुणिले -3/2 चा घातांक 3। बघा काय करायचं आहे, -3/2 पाया जशाला तसा लिहायचा आहे, 5 आणि 3 ची काय करायची आहे बेरीज, -3/2 चा घातांक 8। त्यानंतर बघा, a चा घातांक 16 गुणिले a चा घातांक 7 काय करायचं आहे, a चा घातांक 16 अधिक 7 बरोबर a चा घातांक, बघा 16 आणि 7 बरोबर 23, म्हणजे a चा घातांक 23। त्यानंतर p/5 चा घन गुणिले p/5 चा घातांक 7 आहे। पाया लिहून घेऊया, p/5 चा घातांक 3 अधिक 7 का होईल, p/5 चा घातांक 10। अशा प्रकारे आपल्याला सोपे रूप देता येते, त्यासाठी हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।